राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची नियुक्ती एकमताने ठराव झाल्याचं निवडणूक आयोगालाही पत्र। शरद पवार गटाच्या कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक, पक्ष घटना आणि संघटनात्मक बदलांबाबत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवसेना आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न, बुधवारी रात्री वर्षा निवासस्थानी पार पडली बैठक। 2024 पर्यंत एकनाथ शिंदेस मुख्यमंत्री राहणार, शिवसेनेला आश्वस्त करण्याचा चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रयत्न। कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीची मुंबईमध्ये 8 ते 10 ठिकाणी छापेमारी, ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायिकांवरती छापे। आज कोकणाला पावसाचा रेड अलर्ट, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, तर मुंबई ठाण्यात मुसळधारेचा अंदाज, परभणी आणि हिंगोलीमध्ये जोरदार पावसामुळे ओढ्यांना पूर। कोकणवासियांसाठी रेल्वेकडनं खुश खबर, गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेच्या आणखी 52 फेऱ्या चालवण्याचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।